मराठी तेधड़क तेधड़क केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काळसा जिओ मराठी न्यूज। उत्कृष्ट प्रकारची खडी क्रश सँड, विदाउट डस्ट क्रश सँड, वॉशेबल प्लास्टर सँड, वॉशेबल क्रश सँड, फरशी ग्रिड इत्यादी वस्तू एक ब्रास, दोन ब्रास आणि चार ब्रास मध्ये आणि अगदी माफक दरात मिळणारे विट्यातील एकमेव ठिकाण व्हीपी कंस्ट्रक्शन अँड सप्लायर्स। चला तर मग दर्जेदार कंपनीचा माल बांधकामाच्या ठिकाणी त्वरित मिळवण्यासाठी 90-75-96-46-22 या क्रमांकावर संपर्क करा। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विटा पोलीस आता ऍक्शन मोडवर आले। पोलीस उपअधीक्षक अंकुश इंगळे यांच्यासह पोलीस निरीक्षक संतोष डोके रस्त्यावर उतरले। यावेळी आक्रमक भूमिका घेणाऱ्या संतोष डोके यांनी स्वतःच बेजबाबदार नागरिकांना चोप दिलाय। तर दुसरीकडे विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या वयस्कर नागरिकांचे संतोष डोके यांनी प्रबोधन देखील केलंय। त्यामुळे पोलिसांच्या शांत आणि आक्रमक भूमिकेचे नागरिकांमधून कौतुक होत आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विटा शहरात पोलिसांची कडक नाकाबंदी सुरू असून रस्त्यावर दिसणाऱ्या प्रत्येक नागरिकांवर पोलिसांनी वॉच ठेवण्यास सुरुवात केली आहे। अशातच पोलीस उपअधीक्षक अंकुश इंगळे यांच्यासह पोलीस निरीक्षक संतोष डोके स्वतः रस्त्यावर उतरून रस्त्यावर येणाऱ्या प्रत्येकाची चौकशी करत आहेत। तर आक्रमक भूमिका घेतलेल्या पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी विनाकारण घराबाहेर पडलेल्या नागरिकांना स्वतःच हातात काठी घेऊन चोप देण्यास सुरुवात केली आहे। तर दुसरीकडे रेवसद देवाच्या दर्शनासाठी निघाल्याचे कारण सांगणाऱ्या एका वृद्धाला संतोष डोके यांनी चोप न देता घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे। आणि पोलीस तुमच्यासाठीच आहेत, विनाकारण वाद घालू नका। नाही वाद मी अजिबात थेट गरीज आहे, वाद अजिबात। त्यामुळे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी परिस्थितीनुसार घेतलेल्या शांत आणि आक्रमक भूमिकेचे परिसरातून कौतुक देखील होत आहे। एकूणच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विटा पोलीस चांगलेच आक्रमक झाले असून शहर परिसरातील नाक्यानाक्यावर पोलिसांनी कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे बेजबाबदारपणे वागणाऱ्या नागरिकांचे धाबे आता चांगलेच दणाणले आहेत। बघूया याबाबत पोलीस उपअधीक्षक अंकुश इंगळे नेमके काय म्हणतात। आपल्या जिल्ह्यामध्ये माननीय कलेक्टर साहेबांच्या आदेशान्वये 10 दिवसाचा आपण कडक लॉकडाऊन आपण लावलेला आहे आणि त्यासाठी आपण सध्या यंत्रणा आम्ही कडक ठेवलेली आहे। आपल्या वास्तविक आता आपण गावामध्ये पेशंट ह्या 15 दिवसांमध्ये जास्त वाढ झालेली आहे आणि ते सध्या चालूच आहे अजून। त्यामुळे कडक धोरण अवलंबून शासनाच्या वतीने आपण ते अवलंबलेलं आहे आणि येणाऱ्या लोकांच्या अनावश्यक जे फिरत आहे त्यांच्यावर कडक कारवाई करीत आहोत, जेणेकरून जे लोक नको त्या गोष्टीसाठी काही कारण सांगतात आणि फिरतात त्यांच्या आम्ही गाड्या जप्त करतो आहे, त्यांच्यावर कारवाई करतो आहे, स्ट्रिक्ट कारवाई चालू आहे। तर जनतेला आव्हान आहे की कुणीही अनावश्यकपणे कुणीही फिरू नये, जेणेकरून लोकांना त्याचा त्रास होईल, पोलीस प्रशासनाला सुद्धा त्याचा त्रास होईल, जेणेकरून आपल्याला जे माहीत आहे की बाबा आज आपण जायला नको, आपला जो बंद पाळलेला आहे तो बंद कडक बंद आपण पाळणार आहोत। सगळ्या लोकांनी केलं आहे, पण असे 4-2 लोक जे फिरत आहेत असे मिळाले की आम्ही त्यांच्यावर कडक कारवाई करतो आहे, आजपासून जे आणखी कडक करतो आहे, आपल्याला पुढचे जेवढे दिवस आहेत ते जास्त कडक कारवाई करून त्याच्यावर आपल्याला मात करायची आहे। म्हणून आम पोलीस प्रशासनाच्या वतीने आणि आपल्या जी इथली शासकीय यंत्रणा आहे सगळ्यांच्या वतीने आपण जे कामकाज करतो ते कडक धोरण अवलंबून सध्या करणार आहोत। तर जनतेने तिथं आम्हाला सहकार्य करावं एवढीच अपेक्षा। ग्राहकांनो आता पेट्रोलच्या वाढत्या दराची चिंता सोडा, कारण शुभ्रासा इलेक्ट्रिक मोटर्स आपल्यासाठी घेऊन आले आहेत इलेक्ट्रिक स्कूटरचे भव्य शोरूम, तेही आपल्या विटा शहरामध्ये। केवळ 50,000 रुपयांपासून विविध मॉडेलमध्ये उपलब्ध असणारी आणि जास्त मायलेज देणारी रिमार्क कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर केवळ 6-10 हजार रुपयांच्या डाऊन पेमेंटवर आजच बुक करा। अधिक माहितीसाठी 95-11-86-17-19 या क्रमांकावर संपर्क करा। जिओ मराठी ते धडक